अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. रक्षापूजेच्या दिवशी स्वतःचीच आंघोळ करून घेणाऱ्या मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्यावर मंदिर समितीनं गाभाराबंदीचा आदेश काढला होता, परंतु त्यांनी आता काही दिवसांनंतर माघारी घेतलेला आहे. परंतु संभाजी ब्रिगेड या प्रकरणात गप्प बसणार नाही. मंदिर समितीला पुन्हा एकदा आम्ही मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ ह्या दोषींवर कारवाई करणं अपेक्षित आहे. जोपर्यंत या दोषींवर कारवाई करत नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही. आम्ही 7 दिवसाची मुदत देतो, 7 दिवसात जर तुम्ही त्यांना कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड जनआंदोलन करेल. ह्यापूर्वीही संभाजी ब्रिगेडने या प्रकरणासाठी विविध प्रकारचे आंदोलनं पुण्यामध्ये केलेली आहेत आणि आज जर तुम्ही अशा पद्धतीनं जर त्यांना पाठीशी घालत असाल तर विठ्ठल ही तुम्हाला माफ करणार नाही आणि विठ्ठल भक्तही तुम्हाला माफ करणार नाहीत. एवढीच मी तुम्हाला विनंती करतो की पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती आहे की ह्या दोषीवर कारवाई करा आणि विठ्ठल भक्तांच्या रोषाला समोर जाऊ नका, अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पुन्हा रस्त्यावर येऊन आंदोलन करू. HP ते 30 HP अंतर्गत मशागतीसाठी सोनालिका कंपनीकडे 20 HP 30 HP मध्ये 6 मॉडेल्स उपलब्ध. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून सर्व प्रकारची फवारणी, पेरणी, रोटर अंतर मशागत अशा सर्व प्रकारची कामे सहज करणे शक्य. DI-32RX सोनालिकाचा नवीन ट्रॅक्टर लॉन्च झाला आहे. यामध्ये कंपनीने 3 सिलेंडर इंजिन, पॉवर स्टेरिंग, ऑइल ब्रेक आणि 12x24 टायर साईज दिली आहे. यंदा ही उसाचा सीझन मोठ्या प्रमाणावर असल्याने सोनालिका कंपनी घेऊन येत आहे 55RX ट्रॅक्टर. यामध्ये कंपनीने पॉवर स्टेरिंग, ऑइल ब्रेक, 16x28 टायर साईज बरोबर 4087cc इंजिन, ज्यामुळे शेतकऱ्यांची होईल डिझेल बचत. सर्वाधिक वेग 37.80 km/h, सर्वाधिक संतुलन, सर्वात अधिक ताकद आणि वेग, ऊस वाहतुकीसाठी, मशागतीसाठी आणि हेवी ड्युटीजसाठी उपयुक्त. चला तर मग पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ तालुक्यातील शेतकरी बांधवांनो आजच सोनालिकाचा 55 HP ट्रॅक्टर बुकिंग करा आणि आपली कामे सोपी करा. अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स. पत्ता: हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, KBP कॉलेज रोड.